प्रकाश जी, सर नमस्कार सर, प्रकाश गुरुदेव जी, दत्त वेरी सर, वेरी गुड मॉर्निंग। गुरुदेव दत्त। जय गुरुदेव दत्त, कसे आहात मस्त तुम्ही? मस्त सर। गुड। प्रकाश जी, आपण वेबिनार घेत होतो आणि वेबिनार मध्ये तुम्हाला बोलायची संधी मिळत नव्हती आणि खूप लोक माझ्यावर नाराज व्हायचे, हो सर, म्हणून मी माझ्या पण गुरुंनी मला सांगितलं की तू असे सर। पॉडकास्ट चालू कर, तुला हो प्रश्न विचारतील आणि तोच व्हिडिओ तू युट्यूबला टाक, जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना पण ते माहिती होईल, कारण 1,000 लोक फक्त आपल्या वेबिनारला उपस्थित राहत होते आणि नंतर बरोबर। लोकांना हे ज्ञान मिळत नव्हतं, म्हणून आपण हा हो उपक्रम चालू केलेला आहे। त्यात तुम्ही एका नंबरवरती प्रश्न हो पाठवला आणि आज तुमचा नंबर लागलेला आहे। धन्यवाद सर। आता तुम्हाला तुमचं पूर्ण परिचय करून द्यायचं, नाव, गाव, तालुका, जिल्हा, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कोणत्या पिकासंदर्भात प्रश्न विचारणार आहात आणि मग तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। नमस्कार, माझं नाव प्रकाश दत्तात्रय वाघमारे, मुक्काम पोस्ट गुनाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। माझी आत्ता 500 झाडं आहेत डाळिंबाची। माझा प्रश्न डाळिंबाच्या संबंधित आहे। ओके। तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे? हो सर, मी माझे 4 ट्रेनिंग झालेले आहेत सर, 10 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, न्यूट्रिशन मास्टरी। मी सर्व ट्रेनिंग म्हणजे एकही ट्रेनिंग कोणतं आणि सोडलं नाही, समजा प्लांटेशनचं प्रकाश झालं आहे जी, सर। एवढे एवढे ट्रेनिंग होऊन पण तुमचे प्रश्न आहेत अजून, हे चांगलं आहे। तर प्रश्न पाहिजे त्याशिवाय नाही तर म्हणून काम। मला आहे ना, मला याच्यातनं एक गोष्ट जाणवते की जे लोक ट्रेनिंग करत नाहीये आणि ट्रेनिंग करण्यापूर्वीच ते म्हणतात की मला काही गरज नाही, मला प्रचंड येतंय आणि सर त्यांचे बागा फेल होत आहेत, ते लोक असं त्याच्यानंतर कोणी एखाद्यानी नको की आपलं त्याला 50 सर्व तासाचं बनतात। 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतले जर केलं ना, तो तुम्हाला एवढं नॉलेज आलं, एवढं नॉलेज आलं, पण तुम्ही बघितलं असेल आता प्रत्येक ट्रेनिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मी देतो। हो, देतो आणि बरोबर सर। माझं म्हणणंच ते आहे प्रकाश जी की जसं पाणी बदलतंय, जमीन बदलते, वातावरण बदलतंय, लोकांचे काम करण्याची क्षमता आणि कार्य त्यांची स्टाईल पण बदलते, लेबरची बघा, आपल्याला पण बदलावं लागणार आहे, नाही तर बरोबर मग आहे सर। काय, हे मारा आणि हे टाका आणि लेबर सगळे पैसे घेऊन जाणार आणि आपल्या खिशामध्ये पैसे कमी उरणार, अशी परिस्थिती होऊ शकते। तर बरोबर, मी धन्यवाद सगळ्यात पहिलं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद तुम्हाला देतो सर। की प्रकाश जी, तुम्ही 4 ट्रेनिंग केलेले आहेत हो सर, आणि एवढं शिकण्यासाठी तुम्ही तयारी दाखवली, कारण शेतकरी म्हणून माझ्याकडे वेळ नाही, पैसे तर डाळिंबाच्या शेतकऱ्याकडे भरपूर आहेत जे सक्सेस होतात, बरोबर, पण ते म्हणतात की हो माझ्याकडे वेळ नाही, एवढं मी कसं बोलू, बसू आणि पुन्हा मी सांगतो की अरे बाबा व्हिडिओ आहे, वर्ष वर्ष तुम्ही ते व्हिडिओ बघत बसा जेव्हा वेळ आहे। आणि याच्यात बरोबर आणखी एक फायदा काय आहे की हा व्हिडिओ मी का देतो, तर कुटुंबासहित हे व्हिडिओ बघा, तुमचे हो भाऊ असतील, तुमचे वडील असतील, तुमचं लेबर असेल, हे जे कामं करणारे बरोबर लोक आहेत ना, यांच्या समवेत हे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्यांची वेवलेंथ सारखी असली पाहिजे, अरे यार बरोबर असं करायला पाहिजे, आणि एकदा दोनदा रिझल्ट मिळाले ना, ती गोडी निर्माण होते त्यांच्यामध्ये। बरोबर आहे सर। येस, थँक्यू प्रकाश जी, आता तुमचा प्रश्न विचारा। सर आता मी अजून पाणी बंद केलेलं नाहीये, पाणी अजून 1-10 दिवस आहे पाणी बंद करण्यासाठी। आणि जानेवारीत जसं की थोडंसं अवकाळी पण सांगितलेलं आहे पाऊस। तर आता काडीच्या फवारण्या, मग आत्ता काडी स्टोरेजच्या फवारण्या आत्ता चालू केल्या चालतील, 0-52-34 किंवा 13-045। ओके। आता 0-52-34 आणि 13-045 मी सांगत होतो, पण त्याच्या हो ऐवजी आणखी थोडीशी चांगली ग्रेड आहे, पैशात खूप फरक नाही पडते, म्हणून ग्रेड ओके बदलायची आपल्याला। बर बर 0-49-32 जी ग्रेड आहे ती 0-52-34 ला रिप्लेस करा आणि हो 13-045 ला 8-047 ही जी ग्रेड आहे हिचा वापर करा। ओके सर। आता तुम्ही म्हणाल की आता मी हा ग्रेड आधी का सांगितलं, त्याचं कारण सांगतो। मी तुम्हाला म्हटलं असतं की तुम्ही 0-52-34 आणि हे ऐवजी तुम्ही ह्या ग्रेडचा वापर करा, आणि तुम्ही वापरले असता तर तुम्ही म्हणाले असते की माझ्या बागेमध्ये फुलं ही ग्रेड वापरली मी, त्याच्यामुळे निघाले। कारण सांगतो, जर पाणी चालू असेल किंवा दुर्दैवाने पाऊस जर पडला, तानाच्या अवस्थेत पाऊस पडणं म्हणजे दुर्दैव आहे आपलं ते, हा आपलं तो तानच निघून जातो बागेचा, बरोबर तर अशा वेळेस तुम्ही ह्या जर ग्रेड वापरल्या आणि जर बागेत पहिलं स्टोरेज जास्त आहे आणि आणखी जर तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर पानाद्वारे दिले तर आणखी स्टोरेज वाढतं आणि अशा वेळेस तुमची बाग फुलं बाहेर फेकते आणि ते फुलं फेकते जुने पानं जे झालेले आहेत तिथून। म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही लहान रोपटं लावलं होतं आणि त्याला तुम्ही मोठं करत होतो, प्रत्येक 3.5-4 महिन्यांनी त्याला फुलाचा फ्लश मोठे यायचा, फुले येतात। हो काही हो पानगळ केली नाही, छाटणी केलेली काही नाही, नाही ताण सर, दिलेला नाही, काही नाहीये,
तर ते बरोबर जे स्टोरेज झालं ना ते झाड बाहेर फेकत असतं आणि बरोबर ते फेकतं, त्याची ती नैसर्गिक क्रिया आहे असं तुम्ही त्याला म्हणू हो शकता. हो तर आत्ता तुम्ही नाही घ्यायचे हे स्प्रे, तुम्ही पाणी बंद करा पहिलं. आता लेट झालं आपल्याला, पाणी बंद करा आणि पाणी ज्या दिवशी बंद कराल त्या दिवशी पहिली फवारणी 0.49 32 5 ग्रॅमनी घ्या. 4 दिवसानंतर 8 0.47 5 ग्रॅमनी घ्या. पुन्हा 4 दिवसानंतर 0.49 32 5 ग्रॅमनी घ्या. आणि पुन्हा 4 दिवसानंतर 8 0.47 हे 5 ग्रॅमनी घ्या. आणि तोपर्यंत बाग थोडी ताणावर जाईल, शेंडे जरी थांबले तरी चालेल. लगेच तुम्ही इथ्रेलची फवारणी घेऊन टाकायची. इथ्रेलमध्ये 0.52 34 ऐवजी 0.49 एकोणपन्नास बत्तीस बत्तीस घ्या, त्याने खूप चांगली पानगळ होते. आणि तुम्ही तिथे पानगळ करून छाटणी करायची आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणले आता सर लेट झाले ऍक्च्युली पाणी द्यायला, तर थोडंसं मीच ऍक्च्युली लेट केले. 2 वर्ष झालं, काय होते ऑगस्ट मध्ये बाग निघते, मी 2 वर्ष थोडासा अभ्यास, ऑगस्ट मध्ये रेट खूप म्हणजे कमी येत आहेत जरा माझे. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान बाग निघते, आणि माझ्या शेजारचीच बाग साधारणतः 1 सप्टेंबर निघते किंवा 10 सप्टेंबर पर्यंत, 10 सप्टेंबरला चालू होतात त्यांच्या बाग. रेट माझ्यापेक्षा 20-30 रुपये जास्त मिळते, म्हणून मी यावर्षी थोडासा विचार करतोय की 1-20 दिवस लेट करावं म्हणून. ठीक आहे ना, ठीक आहे ना, काहीच हरकत नाही आहे. आणि हा मी यावर्षी थोडंसं सेटिंगला तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आलेली प्रत्येक मादीकळी आपली सेट झाली पाहिजे. यावर्षी बरोबर थोडीशी मादीकळी आपल्याला तकलीफ देणार आहे. पण हो आपण हो जे काही वेबिनार आपले चालतील किंवा हे जे व्हिडिओ येतील तर त्याच्या माध्यमातून तुम्ही कंटिन्युअस बघत चालेल. राहा काय काय हो करायचं त्या त्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये, मी ते सांगत राहील. लेटचं विषयच होतं मागील, एक म्हणजे 2 वर्षात एक 500 झाडांपैकी फक्त 5 झाडांवरती तेल होता. आपली जी ओके तेलाची जी स्ट्रॅटजी आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड, बुरशीनाशक आणि परत आपलं जैविक, एक खूप म्हणजे 5 झाडांचे पुढे वाढलंच नाही अजिबात ते. नाही वाढत ना, नाही हा वाढत ना. म्हणून मी काय म्हणतो, कायम पहा प्रकाशजी, माझं सांगणं काय राहतं की तुम्ही स्प्रे काही करा, फक्त त्याच्यासाठीची एक स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि ती स्ट्रॅटेजी कशात येते, बॅक्टेरियल ब्लाइटचं इन्फेक्शन कसं होतं, कधी होतं, त्याचा इनोकुलम झाडावरती जास्त असेल, त्याने जर पेनिट्रेशन केलं, त्याने जर सिम्पटम्स दिले तर झाड किती वीक होतं, आणि वीक झाल्यानंतर जर तुम्ही आंतरप्रवाही प्रॉडक्ट वापरत असाल तर उपयोग नाहीये. म्हणून मी त्याला पहिलं साफसफाई करतो, सॅनिटाईज करतो. आणि असंच बसल्या बसल्या आणि जे काही गुरु असतात त्यांच्या बरोबर मी बोलत असतो, मग असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, आणि ते मी करून पाहतो आणि त्याच्यातून रिझल्ट चांगले येतात. मायक्रोशिल्ड असेल, हुआसान असेल, त्याने सॅनिटाईज करा. त्याच्यानंतर बुरशीनाशक किंवा तेलकट असेल तर तेलकटसाठी प्रॉडक्ट वापरा. आणि नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम, एकदम चांगली स्ट्रॅटेजी. आणि फक्त डाळिंबाला नाही तर कोणते, आता द्राक्षातले लोक ते वापरायला लागले. आणि द्राक्षातून आपल्या ज्या बरोबर डाळिंबाच्या शेतकऱ्यांचे द्राक्ष आहेत ते साहेब ह्याच्यात बरोबर चालेल का? अरे बाबा कोणत्याही पिकात चालेल. जसं बरेच बरोबर लोक म्हणतात अवेना न्यूट्रिमिक्स मी ह्या पिकात वापरू का, अवेना न्यूट्रिमिक्स ह्या पिकात वापरू का, मी म्हणतो का नाही. परवा दिवशीचा एक किस्सा सांगतो, एक शेतकरी आहे विदर्भातला, आणि त्यांनी डाळिंबात लोकांकडून ऐकलेलं होतं की कळी निघण्यासाठी, कळी लांब निघण्यासाठी, सेटिंग चांगली होण्यासाठी कौसामॅक्स नावाचं प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये 5 न्यूट्रियंट आहे. आणि त्यांनी ते मिरचीला वापरलं. मिरची त्यांनी सांगितलं मला की डबल केलं म्हणे साहेब, ज्या माझ्या बाजूच्या लांब शेतकऱ्याची जेवढी निघत होती ती डबल झाली आणि पूर्ण पूर्ण प्लॉट माझा पांढरा दिसायला लागला, एवढी फुलं आले म्हणे. बरोबर हे न्यूट्रियंट काम करतात, प्रॉडक्ट नाही म्हणत मी, न्यूट्रियंट काम करतात. आणि बरोबर जिथं तुम्हाला फुलं जास्त पाहिजे, जिथं शेंडा चालू पाहिजे कंटिन्युअस, त्याच्यातून फुलं निघत राहतात. मिरची आहे, भेंडी आहे, काकडी आहे, या पिकांमध्ये हे प्रोडक्ट खूप चांगलं काम करतात. तर 2 ml त्यांनी घेतलेलं होतं मिरचीमध्ये, 1 नंबर काम केलं त्याने. नाही खूप चांगलं प्रोडक्ट आहे सर. मी म्हणजे शेड्यूल आता ते तुमच्यानुसारच सगळं चालू आहे, म्हणजे त्यामुळे खूप म्हणजे रिझल्ट खूप आहेत. अवेनाचे तर काही रिझल्ट म्हणजे कुणी विचारलंच नाही, म्हणजे असं खूप डेंजर रिझल्ट आहे त्याचे. म्हणजे माझ्या शेजारचं डेंजर नका कुटुंब बोलू, नाही लोक व्हिडिओ पाहतील, लोक म्हणतील पीक वाटोळ होतं काय पिकाचं. नाही म्हणजे शेजारचे आमच्या रस्त्याच्या कडेला एक प्लॉट आहे, माझा प्लॉट अलीकडे, म्हणजे लोकांनी कुणी इकडे आणि इकडे बघितलं की लगेच फरकच जाणवतो पूर्ण. अरे एवढे काळा म्हणजे एवढी काळे दिसतात हिरवेगार पानं की बस. नाही माझ्या गावात मी म्हणजे आधी युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघतात लोक, परंतु माझ्या गावात मी पहिल्यांदा ट्रेनिंग केलं, ऑनलाईन प्लॉट रजिस्टर केला आपल्या फार्म DSS ला. लोक म्हणले की ऑनलाईन कुठे कन्सल्टन्सी असते का आणि ऑनलाईन कुठे ट्रेनिंग असतं का, म्हणजे हे वेळेत काढल्यागत झालं, म्हणजे ऑनलाईन कुठे असतं का, म्हणजे असं कुठे असतं का ऑनलाईन. तुम्ही इथे आम्ही दिवसभर शेतात असून आमचं काही होत नाहीये, बरोबर त्याला आहे. सक्सेस होत नाही आहे, तुम्ही ऑनलाईन करून सक्सेस कसं काय करणार.
मी म्हणलं माझ्या गुरुवर माझा विश्वास आहे, होईल सर्व सगळं. चालेल, आणखी काय विचारायचं? तेच आता लेट चाललंय की माझं चाललंय 1 मार्चला पाणी द्यायचं, मग तेलाचा काही जास्त प्रादुर्भाव होईल का? पाचच पाच झाडांवरती आला तर एक पुढं नाही येणार, त्याची गॅरंटी माझी. चालेल चालेल आणि मग. ओके तुमच्यासारखे शेतकरी असतील ना तर मला खूप काम करायला मजा येते, कारण काय पाटीकोरी करून माझ्याकडे आलं ना तर मग मला टाकता येतं, नाही तर मग ते न्यूनगंड घेऊन काहीतरी यायचं आणि ते पण वापरायचं हे पण वापरायचं, मग उत्पादन खर्च कसं कमी होणार आहे. बरोबर. म्हणजे आता अविना न्यूट्रिमिक्स वापरल्यापासून मला नाही वाटत तुम्ही मायक्रो न्यूट्रियनची फवारणी किंवा दुसऱ्या नाही जिलेटेड नाही मायक्रो न्यूट्रियन याच्यामध्ये टाकले असतील. गेल्या वर्षी पण नाही घेतलेले मी, फक्त गेल्या वर्षी आपलं 0.35 आणि 13.085 फवारणी होत्या. मायक्रो न्यूट्रन मिक्स पण केलं नाही काहीच नाही, तेच किती दोन्ही पैसे हो खर्च खर्च किती कमी वाचले होतो ना, पाहा ना. भरपूर वाचले. अवेना कंटिन्यूस आले असल्यामुळे बाकीची गरज लागली तुमच्या. इतर पिकांना वापरलं तुम्ही ते? नाही सर आता एक सांगायचं म्हणजे मी फक्त डाळिंबच करतोय आणि मी पहिल्यांदा शेती करतोय फक्त डाळिंबाचीच लावली आणि वाव, डाळिंबाच्याकडे प्लॉट रजिस्टर केलेला आहे. तुमची कुंडली खूप चांगली असेल, तुमच्या कुंडलीमध्ये भाग्याचा योग असेल, पैसे जास्त असतील, म्हणून तुम्ही इतर शेतीमध्ये गेले नाही, डायरेक्ट डाळिंबात आले आणि त्यात पण सक्सेसफुल झाले. थँक्यू. थँक्यू सर, हे सगळं तुमच्यामुळे झाले सर, हे यस. तुमचं सर्व मार्गदर्शन आहे त्याच्यामुळे झाले. तुम्ही जे प्रॅक्टिसेस करता ते जे आम्हाला सांगता त्याच्यानुसार आम्ही चालतोय, बाकी कुणाला विचारतच नाही ना. सरांनी प्रॅक्टिस केली, सर म्हणतात प्रॅक्टिस केली हे करा करा, संपला विषय. बाकीचं काही विचारायचं नाही काही, बाकी कुणाला काही विचारायचं नाही, दुकानदाराला नाही विचारायचं काही. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. ओके. हो.